हिवरखेड ग्रामपंचायतला मिळाला नगर परिषदचा दर्जा। हिवरखेड ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश। अकोला जिल्ह्यात येत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील गेल्या 23 वर्षांपासून परिसरात गाजत असलेला हिवरखेड नगर परिषदेचा मुद्दा अखेर निकालात निघाला असून राज्याच्या विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवरखेड नगर परिषदेची अधिकृत घोषणा केली। सदर घोषणा होताच संध्याकाळी मागणीसाठी पुढाकार घेणारे व्यापारी संघटना, पत्रकार बांधव तसेच स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात चंडिका मातेचे पूजन करून मिरवणूक काढली। याच सोबत ग्रामपंचायत जवळील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। लोकसंख्येच्या मानाने हिवरखेड ही तेल्हारा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी नगर पंचायत होणे गरजेचे होते। यापूर्वी आमदार भारसाकडे यांच्या नगरपंचायत विरोधी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर होता, परंतु नगरपंचायत झाल्यास हिवरखेडला विशेष फायदा होणार नसून या ठिकाणी नगरपरिषद झाल्यास हिवरखेडचा झपाट्याने विकास होईल, यामुळे मी नगरपंचायतच्या नव्हे तर नगर परिषदेच्या बाजूचा आहे असे मत आमदार भारसाकडे यांनी प्रसंगी बोलताना व्यक्त केले होते। हिवरखेडला नगर परिषदचा दर्जा मिळाल्यानंतर गावात आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी रमेश दुतोंडे, डॉक्टर राम तिडके, किरण सेदानी, अनिल कराळे, महेंद्र भोपळे, दिलीप नाठे, संदीप इंगळे, रामेश्वर शिंगणे, रवी वाकोडे, आनंद बोहरा, ॲडव्होकेट टावरी, दीपक टावरी, उमेश बोहरा, सुनील बजाज, मनीष भुडके यांच्यासह हिवरखेड ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।